पुरंदर तालुक्यातील काही केंद्रप्रमुख व शिक्षकांनी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेविषयी तक्रारी अर्ज व पतसंस्थेच्या कार्यकारी मंडळावर कारवाई होण्याबाबत सहाय्यक निबंधक पुरंदर यांच्याकडे अर्ज केला होता याबाबत या सदर अर्जावर आवश्यक कारवाई करून सहाय्यक निबंधक यांनी संबंधितांना समाधानकारक खुलासा केला होता तसेच आंदोलन न करण्याबाबत लेखी कळवले होते मात्र त्यांच्या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत कोविड नाईन्टीन अंतर्गत साथरोग नियंत्रण आदेशाचा भंग केला त्यामुळे बेकायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या केंद्रप्रमुखाचे निलंबन व्हावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुरंदर तालुका अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे पुरंदर पंचायत समिती अंतर्गत प्रशासनात कार्यरत असलेले राजेंद्र ज्ञानोबा कुंजीर केंद्रप्रमुख माहूर सुरेश कृष्णा मोरे केंद्रप्रमुख यादववाडी राजेंद्र महादेव जगताप केंद्रप्रमुख भिवडी यांनी काही शिक्षकांना बरोबर घेऊन बेकायदेशीररित्या मनमानी करीत सहाय्यक निबंधक पुरंदर यांच्या कार्यालयासमोर सव्वीस जुलै रोजी आंदोलन केले कोविड 19 अंतर्गत सातरोग नियंत्रण आदेशांवये सामाजिक ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असताना देखील सदर आदेशाची पायमल्ली करून प्रशासनातील जबाबदार केंद्रप्रमुखांनीच जाणीवपूर्वक मनाई आदेशाचा भंग करून सामाजिक कर्तव्याचे भान विसरून फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीस कंसात एक कंसात तीनचा व महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीचा आदेश जुगारून संबंधित केंद्रप्रमुख व शिक्षक यांनी आपल्या खातेप्रमुखाची अथवा आपल्या वरिष्ठांची परवानगी न घेता मनमानी पद्धतीने निबंधक कार्यालयासमोर उपोषणास सदर आंदोलन करणारे केंद्रप्रमुख आपल्या केंद्राचे प्रशासकीय प्रमुख असून आपल्या हाताखाली काम करणाऱ्या शिक्षकांवर दबाव टाकण्याच्या हेतूने आंदोलन केले व त्यांनी आपल्या कर्तव्यात आतापर्यंत अक्षम्य चुका केल्या आहेत सदर केंद्रप्रमुख आपल्या पदावर काम करण्यास लायक नसून कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ आहेत त्यामुळे सदर प्रकरणाची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून बेकायदेशीर रित्या आंदोलन करणाऱ्या या तिन्ही केंद्रप्रमुखांना निलंबित करावे व पुढील आवश्यक ती कायदेशीर कारवाई विनाविलंब करावी अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुरंदर तालुका अध्यक्ष स्वप्नील कांबळे यांनी पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे जनहित न्यूजसाठी गणेशोद्मले पुरंदर सासवड